कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत अखेरच्या दिवशी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला अर्ज माघार घेतल्यामुळे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली नामदार सतेज पाटील यांची बिनविरोध निवडीची घोषणा होताच त्यांच्या अजिंक्य तारा या संपर्क कार्यालयासह कसबा बावड्यातील निवासस्थानाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक हे रिंगणात होते मात्र आज अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतली त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महाडिक यांनी माघार घेतल्याची बातमी समजली आणि सतेज पाटील यांचे हजारो कार्यकर्ते समर्थक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर एकत्र आले चार वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली त्यानंतर सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्याची आतशबाजी करत सतेज पाटील यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह अन्य तरुण कार्यकर्त्यांनी नृत्य केलं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील हे अजिंक्यतारा इथं आले यावेळी आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांना भेटून त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या सायंकाळी उशिरापर्यंत अजिंक्यतारा इथं सतेज पाटील यांच्या समर्थकांचा विजयी जल्लोष सुरू होता सायंकाळी सतेज पाटील हे कसबा वावडा इथल्या निवासस्थानी पोहोचले या ठिकाणीही सतेज पाटील यांचे समर्थक आणि विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना भेटून त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या अनेक कार्यकर्त्यांना सतेज पाटील यांना शुभेच्छा देताना सेल्फीचा मोह आवरता आला नाही रात्री उशिरापर्यंत कसबावडा इथं शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती